पुण्यामध्ये एनआयएने मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील आयसिस मॉड्यूल प्रकरणातील संशयित आरोपींची मालमत्ता एनआयएने जप्त केली आहे. कोथरूड भागातील चार मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली आहे आणि संशयित दहशतवादी ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तो फ्लॅट सुद्धा जप्त केलेला आहे. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना कोथरूडमधून अटक केलेली होती आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू आहे. या तपासादरम्यान आतापर्यंत 11 ते 12 जणांना एनआयएकडून अटक करण्यात आलेली आहे. पुण्यामधून ही महत्वाची बातमी येते. एनआयएनं मोठी कारवाई पुण्यामध्ये केलेली आहे. कोथरूडमधून काही जणांना ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली होती आणि आता या सगळ्या प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू आहे. तपासादरम्यान आतापर्यंत 11 ते 12 जणांना एनआयएकडून अटक करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा पुण्यामध्ये एक मोठी कारवाई झालेली आहे. एनआयएनं कारवाई केली आहे. चार मालमत्तांवर कोथरूडमधल्या कारवाई करण्यात आली आहे आणि संशयित ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तो फ्लॅट सुद्धा जप्त केलेला आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. संशयित दहशतवादी राहत असलेला फ्लॅट सुद्धा एनआयएनं ताब्यात घेतलाय आणि ही हे जे फोटो आहेत हे ताजे फोटो आहेत. पुण्यामध्ये एनआयएनं जी मोठी कारवाई केली आहे या कारवाईची ही दृश्य आहेत. संशयिताला ताब्यात घेतलेला आहेच आहे आणि त्याचबरोबर मालमत्तांवर सुद्धा कारवाई केलेली आहे. पुण्यामधल्या आयसिस मॉड्यूल प्रकरणातील संशयित आरोपींची मालमत्ता एनआयएनं जप्त केली आहे.